पहिली बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, अत्यंत धक्कादायक, तुमचा श्वास रोखून धरणारी ही बातमी आहे. देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय मथुरा रेल्वे स्थानकावर आलाय, कारण एक वर्षाची चिबुरडी मथुरा रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पडली आणि त्याच दरम्यान तिथून एक एक्सप्रेस आली. ही चिबुरडी रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जी जागा असे त्या जागेत पडली, त्यामुळे तिला काहीच झालं नाही, ती पूर्णपणे सुखरूप होती. आणि हा सगळा व्हिडिओ समोर आलाय. ही चिबुरडी नेमकी इथे कशी पडली हे अजून समजू शकलं नाही आहे. ट्रेन गेल्या लगेचच दुसऱ्या क्षणाला लोकांनी तिला सुखरूप बाहेर काढलं, पण अक्षरशः अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. एक वर्षाची ही मुलगी आहे आणि ही केवळ नशीब बलवत्तर म्हणून या ट्रॅकच्या मध्ये पडली होती. दोन्ही ट्रॅकच्या मध्ये पडली, तिच्या अंगावरून ही एक्सप्रेस गेली, तरीही तिला काही झालेलं नाहीये. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी पवन गौतम. पवनजी, सांस रोक देने वाली ये पूरे विजुअल से, ये कौन बच्ची है, ये वहां पे कैसे गिरी थी, इसके बारे में कुछ जानकारी मिली है? हाँ जी बिल्कुल, मैं बता दूं, ये बच्ची अपने माता पिता के साथ दिल्ली से आगरा जाने वाली ट्रेन में सफर कर रही थी, तभी इसके पिता को पता चला कि उसकी पॉकेट से टिकट और पैसे गायब हैं. इसी बात की कंप्लेन करने के लिए वो ट्रेन से उतर रहा था कि ट्रेन चल दी और ये बच्ची छिटक कर प्लेटफॉर्म से नीचे जा गिरी. उस समय सब लोगों की सांसें थम गई जब पता चला कि एक बच्ची ट्रेन के और प्लेटफॉर्म के बीच में आ गई है. जैसे ट्रेन निकली है, लोगों ने जब बच्ची को उठाया और देखा है वो बिल्कुल सकुशल है, तब लोगों ने माना है कि जिस जाकर आगे ताइयां मार सके ना कोई. जी धन्यवाद पवन जी इस पूरी जानकारी के लिए. खरोखरच दैव बलवत्तर होतं म्हणूनच ही मुलगी बचावली असं म्हणायला हरकत नाही, कारण ही दृश्य जर आपण बघितली तर कोण पूर्ण एक्सप्रेस या मुलीच्या अंगावरून गेलेली आहे आणि तरी देखील ती सुखरूप आहे, तिला साधं खरचटलंही नाही. नक्कीच तिच्या आई वडिलांचा श्वास रोखला गेला असेल, काय झालं असेल या चिंतेनं दोन क्षण त्यांना काही सुचलं नसेल. ज्या क्षणी ही एक्सप्रेस गेली त्या क्षणानंतर लगेचच या मुलीला तिथून उचललं गेलं. आणि यानंतरची बातमी आहे राज्यातली. भाजपचे आमदार अनिल गोटे आता स्वतंत्र पक्षाच्या नावानं धुळे महापालिका निवडणूक लढवणार आहेत. अनिल गोटे यांनी हे स्वतः जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेली त्यांची बोलणी निष्फळ ठरली आहे. लोकसंग्राम पक्ष या पक्षामार्फत ते आता निवडणूक लढवणार आहे. एकूण 74 जागा आहेत धुळे महापालिकेच्या आणि या सगळ्याच्या सगळ्या जागा ते लढवणार असल्याचं अनिल गोटे यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली होती, मात्र ती पूर्णपणे निष्फळ ठरल्याचं दिसतंय. आणि यानंतर आपण बघणार आहोत राज्यातल्या हिवाळी अधिवेशनाच्या काही घडामोडी. आज सकाळपासूनच्या गदारोळानंतर दुपारी दोन्ही सभागृह विधिमंडळाची तहकूब करण्यात आली. आता या दोन्ही सभागृहाचं कामकाज थेट गुरुवारी होणार आहे, पण त्याआधी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरून विरोधकांमध्येच मतभिन्नता पाहायला मिळाली. दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते अहवाल पटलावर मांडण्याची आग्रही मागणी करत असताना अजित पवारांनी सुरुवातीला वेगळं मत मांडलं होतं. घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर थेट कायदा करावा अशी मांडणी त्यांनी सभागृहात केली होती, पण आपल्या वक्तव्याचा नेमका अर्थ लक्षात येताच त्यांनी सारवासारवाई केली. सरकारनं विनाकारण आमच्यावर खापर फोडू नये म्हणून मी तसं म्हणालो होतो असं ते म्हणाले. पण आता आरक्षण अहवाल मांडण्यावर ठाम आहे मी असं सभागृहात बाहेर आल्यावर ते म्हणाले होते. नेमकं काय म्हणालेत अजित पवार ते बघूयात. सभागृहामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष साजरा करा. अध्यक्ष महोदय, चांगला अहवाल असेल, सरकार जर त्या संदर्भात त्या अहवालाच्या अनुषंगिक जर टक्केवारी जाहीर करणार असेल, मराठा समाजाची भूमिका आहे त्याच्यामध्ये जर भूमिका या सगळ्या समाजाची भावना त्यामध्ये येत असेल अध्यक्ष महोदय, नाही चर्चा काय करता तुम्ही, कालच अहवाल मांडायला पाहिजे होता. सभागृहामध्ये चर्चा कधी करतो आपण, सभागृहामध्ये चर्चा अध्यक्ष महोदय, अहवाल सभागृहात मांडायला पाहिजे होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण आहे हे या क्षणालाही स्पष्ट होत नाही, म्हणून आमचा आग्रह आहे की मागासवर्गीय आयोगाने ज्या शिफारशी केल्या, जे अहवाल दिलाय, ते अहवाल या ठिकाणी सदनामध्ये दिला गेला पाहिजे. आणि मराठा आरक्षण अस्तित्वात असलेल्या ओबीसीच्या 52% आरक्षणाला कसलाही धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 288 सगळ्या सन्माननीय आमदारांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण मिळत असताना 52% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता हे आरक्षण मिळालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः
आमच्याही बाकीच्या सगळ्यांना सांगेन, जर आलेला मागास आयोगाचा अहवाल आता सभागृहामध्ये ठेवून घटनात्मक काही पेच निर्माण होणार असतील, कायद्यामध्ये काही अडचणी येणार असतील, तर आमचं स्पष्ट मत आहे तो अहवाल इथं ठेवू नका. तुम्ही ताबडतोब घटनात्मक, एक मिनिट थांबा, अरे मी मागाशी सांगितलं ना आम्ही आमच्या एकमतानी करू म्हणून, तुम्हाला बाकी काय करायचं आहे? तर मग ह्याच्यातनं आम्हाला पण काही गोष्टी समजल्या पाहिजे आणि या गोष्टी स्पष्टपणे आल्या पाहिजे. मी का ती भूमिका मांडली होती की उद्याच्याला यांनी अशा प्रकारची हटवादी भूमिका घेतली आणि म्हणून आम्हाला घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या नाही आणि ह्याचं खापर आम्हा विरोधी पक्षावर ते त्या ठिकाणी फोडतील अशा प्रकारची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आली आणि त्याच्यामुळं मी तशा प्रकारचं तिथं वक्तव्य केलेलं होतं. परंतु आता 30 अहवाल, मागास आयोगाचा अहवाल आणि आम्ही दुष्काळाच्या संदर्भामध्ये जे काही आमचं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि फळबागा केळी आणि ऊस त्याला हेक्टरी 1,00,000 रुपये मदत ही तातडीनं जाहीर केली पाहिजे. दादा पण आता दोन्ही विरोधी पक्षांचं एकमत झालंय की अहवाल, आता मी एवढं येऊन सांगतो म्हणल्यानंतर काय अजून लेखी स्टँडवर लिहून देऊ का? दोन्ही विरोधी पक्षांचं म्हणणं आहे का? हो, सगळ्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा हा वाद गाजतोय, दुसरीकडे मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या आधारावर आरक्षण नाहीच अशी भूमिका सरकारनं स्पष्ट केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही भूमिका स्पष्ट केली, धर्माच्या आधारावर आरक्षण नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच मुस्लिम समाजातल्या मागास जातींना आरक्षण आहे असंही त्यांनी सांगितलंय. आणि यावरच MIMचे आमदार इम्तियाज जलील यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात. कोर्ट के वर्डिंग्स थे कि इम्पेरिकल डेटा है जो ये एस्टैब्लिश करता है कि मुसलमानों का सोशियो इकोनॉमिक स्टेटस जो है वो काफ़ी ख़राब है. इस वजह से मुसलमानों के रिजर्वेशन को 5% एजुकेशन के अंदर हाईकोर्ट ने रिटेन किया था और अगर उसी को ये झुटला रहे हैं तो ये बड़े दुर्भाग्य की बात है. यानंतर पुढची बातमी बघूयात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत आणि यावर भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी मात्र शिवसेनेची टर उडवली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेनं श्रेय घेणं म्हणजे राम सेतू बांधताना खारीचा वाटा उचलणं असा टोला त्यांनी लगावलाय. मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपच सर्वाधिक जागा जिंकेल असा दावा सुद्धा कैलास विजयवर्गीय यांनी केलाय. शिवसेना का अपना एक छोटा अजेंडा है, उनका कार्यक्षेत्र छोटा है. इस प्रकार के नेशनल इशू में शिवसेना की भूमिका मैं ये नहीं कहता हूँ कि नकारात्मक है, पर एक गिलहरी की रहती है. जैसे भगवान राम ने सेतु बनाया था तो गिलहरी क्या पोजिशन थी, वो शिवसेना की पोजिशन भी होगी. शिवसेना चांगले काही करत असताना ज्यांचं पोट दुखतं ते थोडंसं पकपक असतात, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की राम मंदिरासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंदिर बांधावं. अनेक वर्ष झाली मंदिराचा मुद्दा फक्त निवडणुकीच्या तोंडावरती गाजतो वाजतो, म्हणजे पहिलं राम राम आणि तिरा राम असं जे चाललेलं आहे तर तोच विषय घेऊन मी अयोध्येला चाललेलो आहे. अजून मी त्या विषयाला विरोधात्मक नजरेतून पाहिलेलं नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली सचिवालयातच हल्ला झालाय. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली आहे. केजरीवालांच्या अंगावर मिरची पावडर फेकण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत केजरीवालांचा चष्माही तुटला आणि डोळ्यात सुद्धा मिरची पावडर गेली असल्याचं कळतंय. हल्ला करणाऱ्या अनिल कुमार नावाच्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आणि त्यानं हे कृत्य का केलं याची पोलीस चौकशी आता करतायत. सुदैवानं या हल्ल्यात केजरीवालांना खूप गंभीर इजा झालेली नाही. तो अगर मिर्च लेके अलाउ किया जा सकता है तो ये कैसे हो रहा है? ये जानबूझ के साजिश की जा रही है और भारतीय जनता पार्टी के पास काम का जवाब तो है नहीं कोई. बीजेपी दिल्ली पुलिस के साथ मिलके सीएम पे हमला करवाने की साजिश कर रही है. आणि या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी संजम जंजवाडे यांनी. दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पर एक और हमला हुआ, एक बार फिर से उनकी सुरक्षा को लेकर के सवाल खड़े हुए हैं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जब अपने चैम्बर से ठीक 2:10 के आसपास बाहर निकले तो एक शख्स करीब 1 घंटे से उनका इंतजार कर रहा था और जब वो आगे यहां से बढ़े तो आगे बढ़ने के बाद ठीक इस जगह पर आप देख सकते कि यहां पर जो है पुलिस वालों ने फिलहाल जो है घेरा बना रखा है. यहां जब वो पहुंचे
तो उन पर मिर्च पाउडर से हमला किया गया। यहाँ पर आप देख सकते हैं कि मिर्च पाउडर बिखरा पड़ा है। पुलिस वाले ने इस एरिया को किसी को टच करने से मना किया है। 2:10 से लेकर के 2:15 के बीच में यह हमला हुआ है। हमला करने वाले शख्स का नाम अनिल कुमार शर्मा बताया जा रहा है, जो कि पश्चिमी दिल्ली के नारायणा का रहने वाला है। दावा ये किया जा रहा है कि उस शख्स ने सीएम को मारने तक की धमकी दी है, कार पर हमला करने तक की धमकी दी है, लेकिन वो यहाँ पर पास बनवाकर आया था सचिवालय में और इस कमरे में यहाँ पर वो करीब एक घंटे तक बैठा। एक घंटे तक इंतजार करने के बाद वो सीएम की ओर आगे बढ़ा। उस व्यक्ति को संभवतः किसी का इलाज कराना था, जिसके रेफरेंस के लिए आया वो यहाँ पर आया हुआ था अनिल कुमार शर्मा। और दिल्ली सरकार के लोगों का कहना है, आम आदमी पार्टी से जुड़े हुए लोगों का कहना है कि एक रेफर दे करके, रेफरेंस बना करके उनको हॉस्पिटल के लिए अलाउ कर दिया गया कि वो इलाज करा सकते हैं। अनिल कुमार शर्मा अपनी माँ या बीवी के इलाज के लिए आया था, लेकिन बहाना इलाज का था, असल मकसद था हमला करना, क्योंकि उसने यहाँ पर अरविंद केजरीवाल पर हमला किया। और सुरक्षा जांच जो यहाँ कई लेवल की होती है, उस लेवल पर भी कहीं ना कहीं बड़ी चूक है कि आखिर कोई व्यक्ति मिर्च पाउडर लेकर के सीएम तक कैसे पहुंच गया। प्रणय दास के साथ संजन जजवाड़े, News18 इंडिया, दिल्ली। तर एक महत्त्वाची बातमी आहे, भाजपच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत। त्यांनी हे स्वतःच घोषित केलंय। इंदूरमध्ये प्रचारादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या तेव्हा त्यांनी ही घोषणा केली, तब्येतीच्या कारणामुळे मी हा निर्णय घेतलाय, अंतिम निर्णय पक्षाचा आहे, पण मी मात्र हे ठरवलंय, असं सुषमा स्वराज म्हणाल्यात। 2016 सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती, पण गरज पडली तर राज्यसभेच्या मार्गाने पक्ष सुषमांना संसदेत आणू शकतो अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। देखिए, वैसे तो पार्टी तय करती है, लेकिन मैंने अपना मत बना दिया कि मैं अगला लोकसभा चुनाव नहीं लड़ूंगी, मेरे स्वास्थ्य की मर्यादा है। बातमी आहे पावसाची। कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा पावसानं तडाखा दिलाय। गेल्या 2 संपूर्ण जिल्ह्यातच ढगाळ वातावरण होतं। आज जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागात मुसळधार पाऊस झालाय। पन्हाळगडावर सुमारे 1.5 तास जोरदार पाऊस झालाय, सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। गगनबावडा, राधानगरी, चंदगड भागामध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। या पावसाचा काही प्रमाणात ऊसतोडीवर परिणाम झाला असला तरी रब्बी हंगामातल्या पिकांसाठी मात्र हा पाऊस वरदानच ठरणार आहे। छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे आणि 4 58.47 इतकं विक्रमी मतदान इथं झालेलं आहे। इतकंच नाही तर छत्तीसगडमधल्या अतिसंवेदनशील भागात तब्बल 58.47% मतदान झालेलं आहे। हे 4 ही आकडेवारी आहे। दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज झालं होतं। पहिल्या टप्प्याचं मतदान होतं 12 नोव्हेंबरला आणि आपण बघतोय की अतिसंवेदनशील अशी 100 मतदान केंद्र होती, पण तरी सुद्धा लोकांनी बाहेर येऊन इथे मतदान केलेलं आहे। आपल्या सोबत आहेत प्रवीण मुधोळकर, आमचे प्रतिनिधी। प्रवीण, वारंवार हे सिद्ध होत आहे की माओवाद्यांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन जे केलं होतं त्याला जुगारून दिलेलं आहे। अतिसंवेदनशील केंद्र असेल, अगदी रिमोट भागातली, दुर्गम भागातली केंद्र असेल, भरपूर आज लोकांनी आवर्जून मतदान तिथे केलेलं आहे। काय चित्र तुला दिवसभरात बघायला मिळालं, काय वैशिष्ट्य जाणवलं? केतकी, आपण पाहू शकतो आतापर्यंत म्हणजे 4 जी आकडेवारी आली आहे त्या आकडेवारीनुसार 60% मतदान झालं आहे। 5 मतदान संपलं आहे, उरलेला वेळ जो आहे शेवटचा, आणि जे लोक आतमध्ये आलेले आहेत त्या लोकांची आकडेवारी जर पाहिली तर हे मतदान 65-70% जाऊ शकतो। गेल्या वेळेस 77% मतदान या मतदारसंघाने झालं होतं आणि याच वेळेस गेल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं ते जवळ 75% झालं होतं। त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोक बाहेर येत आहेत, मतदान करत आहेत, चांगली बाब आहे। आणि आदिवासी बहुल भाग आहे, नव्यानं निर्माण झालेलं राज्य आहे, त्यामुळे जास्त मतदान होण्याचे काही चांगले संकेत मिळत आहेत। आता या ठिकाणी गेले 1-2 महिने वातावरण ढवळून निघालं होतं। राम मंदिरापासून सगळे मुद्दे या इलेक्शनमध्ये चर्चिले गेले होते। 3 टर्मपासून म्हणजे 15 भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेसनं अँटी इन्कम्बन्सीमुळे आपल्या सत्ता असा दावा केला होता। या दोन्ही पक्षांना असा दावा केला आहे की आम्हाला सत्ता मिळेल। त्यामुळे आता या ठिकाणी काय होतं, निकाल काय लागतो याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि आता देशभरातून जवळपास 1.5 लाख सुरक्षा दलाचे जवान या ठिकाणी बोलण्यात आले होते। सुरक्षेमध्ये ही निवडणूक शांततेत पार पडली, अगदी नक्कीच सुरक्षेमुळे ही निवडणूक पार पडलेली आहे। आणि या मतदारांचं खरोखरच कौतुक करायला हवं, कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा घराबाहेर येऊन त्यांनी मतदान
छान केलंय. धन्यवाद प्रवीण या सगळ्यात इथल्या माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे एका लग्नाची. दीपवीरच्या इटलीतल्या लग्नाची गोष्ट अखेर फोटोद्वारे समोर आली आहे. बॉलिवूडचं जस्ट मॅरिड कपल म्हणजेच दीपिका आणि रणवीर बंगळुरूला रवाना सुद्धा झालेत. उद्या तिथे त्यांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे. पण त्यापूर्वी इटलीत झालेल्या लग्न सोहळ्याचे काही फोटो दीपिका आणि रणवीर यांनी इंस्टाग्रामद्वारे शेअर केलेत. हे फोटो वधूच्या पद्धतीचं म्हणजेच कोंकणी पद्धतीनं झालेल्या विवाहाचे आहेत. दीपिका रणवीर यांचं कोकणी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीनं इटलीत लग्न झालं आणि त्यानंतर आज या दोघांचे कोकणी पद्धतीच्या लग्नाचे फोटो समोर आलेत. सभेसाची डिझायनरचे पेहराव त्यांना अगदी शोभून दिसत आहेत. तर आत्ता जे आपण दृश्य बघतोय, जे फोटो बघतोय ते आहेत दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या सिंधी पद्धतीच्या लग्नाचे फोटो. लाल रंगाच्या शाही पेहरावात हे जोडपं अगदी मेड फॉर इच अदर असंच दिसत आहे. तर मेहंदी सोहळा लग्नात सिनेमामध्ये जितक्या विलक्षण प्रकारे दाखवतात त्याहीपेक्षा विलक्षण फोटो हे दीपिका रणवीरच्या या मेहंदी सेरेमनीचे आहेत. नुकतंच या हे फोटोज देखील समोर आलेत. इटलीत लेक कोमोमध्ये समुद्रकाठी असलेल्या शानदार विलामध्ये हा विवाह सोहळा निवडक लोकांसमोरच पार पडला आणि त्यावेळेला फोटो काढायला बंदी होती. त्यामुळे दीपिका रणवीरचे एक चाहते फोटोच्या प्रतीक्षेत होते. अखेर या दोघांच्या लग्न सोहळ्यातल्या मेहंदी सेरेमनीचे फोटोसुद्धा व्हायरल झालेत. दीपिका आणि रणवीर या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहिला नव्हता आणि समुद्राकाठचं निसर्गरम्य लोकेशनसुद्धा या फोटोमधून लपलेलं नाही.